हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे। मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासत आहोत इयत्ता 12वी अर्थशास्त्र, प्रकरण क्रमांक 3 अ मागणी विश्लेषण। मागच्या तासाला आपण मागणी वक्र डावीकडून उजवीकडे ऋणात्मक उताराचा का असतो याबद्दल माहिती घेतली आहे आणि आज आपण सर्वात महत्त्वाचा नियम जो की मागणीचा सिद्धांत हा अभ्यासणार आहोत। चला तर मग बघूया आजचा मुद्दा, मागणीचा सिद्धांत। हा सिद्धांत 12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे अशी कधीही एग्जाम झाली नाही, एकही एग्जाम झाली नाही की जिथे हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विचारला गेला नाही। मोठा प्रश्न असेल किंवा थोडक्यात उत्तर द्या, परंतु कुठेतरी या प्रश्नाचा उल्लेख झालेलाच आहे। म्हणजे 12वी अभ्यासक्रमात 100% विचारला जाईल असा हा सिद्धांत आहे। चला सुरू करू। मागणीचा नियम हा आजचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये प्रस्तावना अशी करता येईल की मागणीचा नियम हा डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राला दिलेली एक देणगी आहे। त्यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूल तत्वे हा ग्रंथ प्रकाशित केला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राशी संबंधित विविध सिद्धांत मांडले। याच ग्रंथामध्ये मागणीचा सिद्धांत सुद्धा त्यांनी मांडलेला आहे आणि या सिद्धांतानुसार किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध असतो असं ते सांगतात। चला पुढे बघूया आपण या सिद्धांताचं विधान काय आहे। या सिद्धांताचं विधान असं आहे, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल असं म्हणतात की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली तर वस्तूची मागणी घटते, तर वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूची मागणी वाढते। दुसऱ्या भाषेत असंही म्हणता येईल की वस्तूची किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध असा दिसून येतो की इतर परिस्थिती स्थिर असताना जर वस्तूची किंमत वाढत असेल तर वस्तूची मागणी कमी 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 केली जाते, या उलट जर वस्तूची किंमत कमी होत असेल तर वस्तूची मागणी वाढत जाते। याला मागे जेव्हा एक पोर्शन होता आपला मागच्या पुस्तकामध्ये असं दिलं होतं की वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूची मागणी विस्तारते आणि वस्तूची किंमत वाढली तर वस्तूची मागणी संकोचते। आता विस्तारते आणि संकोचते हे शब्द लक्षात ठेवा, कारण ज्या वेळेस आपण मागणीचा विस्तार बघणार आहोत, विचलन बघणार आहोत, प्रसरण बघणार आहोत, या मुद्द्यांच्या वेळेस हा घटक फार महत्त्वाचा ठरतो। यामध्ये पुढचा मुद्दा आहे की मागणी व किंमत यामध्ये फलनात्मक संबंध असतो। स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल बघा की dx = f (px). आता इथे dx काय आहे, तर d म्हणजे डिमांड म्हणजे मागणी, x म्हणजे वस्तू, f म्हणजे फलनात्मक संबंध फलन आणि कंसामध्ये दिलंय बघा px, याचा अर्थ होतो प्राइस म्हणजेच किंमत आणि x म्हणजे वस्तू म्हणजे वस्तूची किंमत। यानुसार या सूत्राचे dx म्हणजे काय, तर वस्तूची मागणी, x म्हणजे वस्तू, f म्हणजे फलन आणि px म्हणजे काय, तर वस्तूची किंमत, अगदी बरोबर। तर यामध्ये आपण फलनात्मक संबंध असं बघतो की किमतीमध्ये बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत बदल होतो आणि तो फलनात्मक संबंध कसा आहे तर विरुद्ध आहे, म्हणजे किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते, बरोबर, अशा स्वरूपाचा संबंध आहे तो। आणि यानंतर आपण पुढे बघणार आहोत या सिद्धांताची गृहीतक। गृहीतके असा भाग असतो की ज्या ठिकाणी परिस्थिती गृहीत धरली असते, जर ही गृहीत धरलेली परिस्थिती स्थिर नसेल तर नियम अनुभवायला मिळणार नाही आणि म्हणून ही गृहीत धरलेली परिस्थिती काय आहे, तर त्यातला पहिला मुद्दा आहे स्थिर उत्पन्न पातळी।
म्हणजे उपभोक्ता जो आहे त्याचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे. जर उत्पन्न वाढत असेल तर किंमत वाढत असताना सुद्धा वस्तूची मागणी पण वाढवली जाते. म्हणजे असं समजा की माझं उत्पन्न 5000 रुपये आहे आणि मग 5000 रुपयांमध्ये जेवढ्या वस्तू येऊ शकतात तेवढ्याच मी खरेदी करतो आणि भविष्यामध्ये माझं उत्पन्न 50000 रुपये झालं तर आता मी 5000 एवढ्याच वस्तू खरेदी करेल का जास्त करेल? अगदी बरोबर आहे, थोड्याशा जास्त वस्तू मी खरेदी करेल. म्हणजेच काय, माझं उत्पन्न वाढल्यामुळे माझी मागणी सुद्धा जी आहे ती वाढलेली आहे. याच्या विरुद्ध जर का उत्पन्न कमी झालं तर 5000 उत्पन्न होतं, नोकरी गेली, मग काय करणार? साहजिक आहे, उत्पन्न नाही तर वस्तू सुद्धा मला कमी खरेदी करावी लागतील. बरोबर आहे, पुढचा मुद्दा घेऊया आपण. 2 नंबर, लोकसंख्या आकारमान स्थिर. देशाचं जे लोकसंख्या आहे ही लोकसंख्या स्थिर असली पाहिजे असं याच्यात गृहित धरलेलं आहे. आता ती स्थिर का पाहिजे? कारण बघा, समजा देशाची लोकसंख्या 50 कोटी आहे आणि ही लोकसंख्या वाढत वाढत 60 कोटी झाली, तर 50 कोटी लोकांना जेवढ्या वस्तू लागत होत्या तेवढ्याच वस्तू 60 कोटी लोकांना लागतील का? बरोबर, नाही लागणार. मग किती लागतील? नक्कीच जास्त लागतील. म्हणजे लोकसंख्येचं आकारमान वाढलं तर किंमत वाढत असून सुद्धा वस्तूची मागणी वाढेल आणि लोकसंख्या जर कमी झाली तर लोकसंख्या कमी झाल्यामुळे मागणी सुद्धा कमी होईल. त्यामुळे गृहित असं धरलेलं आहे की हा नियम लोकसंख्या स्थिर आहे असं मानतो. 3 आहे, पर्यायी वस्तूच्या किमती स्थिर. पर्यायी वस्तू म्हणजे कोणत्या? तर बघा, मागे सांगितलं होतं पर्यायी म्हणजे एका वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू वापरता येते. बरोबर, चहाच्या ऐवजी कॉफी वापरता येतं आणि मग चहा आणि कॉफी या पर्यायी वस्तू आहेत. या दोन्ही वस्तू त्यांच्या किमती ज्या आहेत त्या स्थिर असल्या पाहिजेत. कारण जर का चहाची किंमत वाढली तर लोक चहा कमी पितील, त्याच्याऐवजी कॉफी पितील. बरोबर, आणि जर का चहाची किंमत कमी झाली तर जे कॉफीचे गिराईक आहेत, कॉफीचे कस्टमर आहेत, ते सुद्धा चहा प्यायला सुरुवात करतील आणि म्हणून काय होईल तर चहाची मागणी वाढेल. मग अशा वेळेस हे जे पर्यायी वस्तू आहेत या सुद्धा किमतीच्या रूपात स्थिर असल्या पाहिजेत. त्याच्याच बरोबर 4 आहे, पूरक वस्तूच्या किमती स्थिर. पूरक वस्तू म्हणजे काय? तर एक वस्तू असून फायदा नाही, त्याच्याबरोबर दुसरी वस्तू पाहिजे. जसं की नुसती बंदूक असून फायदा नाही, नुसती बंदूक असेल आणि एखादा जर का आतंकवादी आला तर का बंदूक फेकून नाही मारू शकत, त्याला गोळी मारली पाहिजे. मग बंदूक असून फायदा नाही तर त्याच्यामध्ये गोळी असली पाहिजे, तर त्या बंदुकीला किंमत आहे. मग पूरक वस्तू म्हणजे काय? तर बंदुकीबरोबर गोळी. आता इथे हे उदाहरण घेऊ नका, त्याच्याऐवजी तुम्ही काय घ्या तर पेनाचं उदाहरण घ्या. पेन नुसतं असून फायदा नाही तर त्याच्या रिफिलमध्ये शाई पाहिजे आणि म्हणून पेन आणि शाई या दोघांच्या किमती स्थिर आहेत असं इथे गृहीत धरलेलं आहे. जर का पेनाची शाईची किंमत जर वाढली तर पेनाची मागणी कमी केली जाते, कारण पेनाची किंमत महाग होते म्हणून. त्यामुळे इथे असं गृहीत धरलंय की पेन आणि शाई दोघांच्याही किमती स्थिर असतात, त्याच्यामध्ये बदल होत नाही. 5 नंबर आहे, भविष्यात किमती बदलणार नाहीत अशी अपेक्षा आहे. म्हणजे भविष्यामध्ये किंमत वाढ होणार नाही किंवा किंमत कमी होणार नाही अशी अपेक्षा आहे. कारण जर भविष्यात किमती वाढतील असं जर ग्राहकाला वाटत असेल तर तो सद्यस्थितीमध्ये वस्तूचा साठा करायला सुरुवात करतो. करोनामध्ये बघितलं असेल ना तुम्ही की जसा लॉकडाऊन होणार आहे असं लोकांना कळालं की वस्तू महाग होत होत्या तरी सुद्धा लोक खरेदी करून ठेवत होते. का? कारण त्यांना माहिती आहे भविष्यामध्ये अजून किमती वाढतील आणि त्याच्यामुळे आत्ताच वस्तू साठवून ठेवली चांगली गोष्ट आहे. याच्याऐवजी जर का भविष्यात किमती कमी होणार आहेत, हे आपल्याला माहिती असेल की 4 दिवसानंतर किमती आपोआप कमी होतील, तर अशा वेळेस आत्ता वस्तू विकत घ्याल का? नाही घेणार. बरोबर, नंतर विकत घ्याल, 4 दिवसानंतर घेऊ, स्वस्त होणार आहे तेव्हाच घेतलेली चांगली. बरोबर, मग इथे भविष्यात किंमत बदलणार नाही अशी अपेक्षा ठेवून हा नियम मांडलेला आहे. 6 नंबर, आवड निवड फॅशन
ह्या सर्व गोष्टी स्थिर आहेत असं म्हटलं मानलं गेलं. आता आवड निवड फॅशन याला फार महत्व आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट का विकली जाते तर ज्या गोष्टीची जास्त फॅशन आहे ती गोष्ट जास्त विकली जाते. आणि नेहमी ऑब्झर्व करा, जेव्हा पण नवीन वस्तू बाजारात येते तेव्हा ती किमतीने जास्त असते आणि जर जशी त्याची फॅशन जायला लागते तशी तशी ती किंमत कमी कमी करतात. उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या जुन्या काळामध्ये आपल्या आजोबांच्या काळात वगैरे धोतर, कुर्ता, टोपी, ती गांधी टोपी वगैरे असायची किंवा काळी टोपी असायची, त्याची खूप खूप क्रेज होती, खूप फॅशन होती. आता मात्र धोतरची काही फॅशन नाहीये आणि म्हणून आता धोतरची फॅशन नाहीये तर धोतरच्या किमती कमी झाल्या तरी कोण घेत नाही. याच्याऐवजी जेव्हा एखाद्या नवीन फॅशनची सुरुवात होते, नवीन एखादी वस्तू बाजारात विकायला येते आणि त्याची फॅशन असेल तर किंमत जास्त असून सुद्धा लोक तीच वस्तू घेतात. अगदी बरोबर आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे कर विषयक धोरण स्थिर. सरकार विविध पद्धतीचे कर आपल्यावरती लादत असतं, जसं की उत्पन्न कर, सेवा कर, आता नवीन GST. तर असं समजा की उत्पन्न कर, सेवा कर, GST वगैरे या सर्व करांची जी परिस्थिती आहे ती स्थिर असली पाहिजे. त्याच्यात बदल होता कामा नये, कारण जर त्याच्यात बदल झाला तर उपभोक्त्याच्या मागणीत पण बदल होतो. कसा? तर समजा माझं उत्पन्न 50,000 रुपये आहे आणि मला आता कोणताच कर भरावा लागत नाही, तर 50,000 मध्ये मी खूप साऱ्या वस्तू विकत घेतो. पण असं झालं की सरकारने माझ्या उत्पन्नावरती उत्पन्न कर लावला, जो उत्पन्न कर 50,000 ला 10,000 एवढा आहे. म्हणजे पूर्वी मी 50,000 वस्तू विकत घेत होतो पण आता काय झालं, 50,000 मधले 10,000 मला उत्पन्न कराच्या रूपात सरकारला द्यावे लागतात आणि फक्त 40,000 मध्येच मी वस्तू खरेदी करू शकतो. त्यामुळे कर वाढवल्यामुळे माझी मागणी कमी झाली. तर असे हे 7 मुद्दे आहेत जे गृहित धरलेले आहेत की याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. आतापर्यंत आपण सिद्धांताचे विधान बघितलं, त्यामध्ये किंमत आणि मागणी यामध्ये फलनात्मक संबंध असतो हे पाहिलं, या सिद्धांताची गृहितक अभ्यासली. याच्या नंतरचा पुढचा मुद्दा आहे त्या सिद्धांताचा तक्ता, म्हणजे वस्तू आणि किंमत, वस्तूची किंमत आणि मागणी याच्यामध्ये कसा संबंध आहे हे तक्त्याच्या रूपाने दाखवलं जातं. स्क्रीनवरती बघा, तुम्हाला दिसत असेल या सिद्धांताचा तक्ता दिलेला आहे, जिथे की पहिला जो रकाना आहे या पहिल्या रकानामध्ये श वस्तूची किंमत रुपयांमध्ये दर्शवलेली आहे आणि दुसरा जो रकाना आहे त्या दुसऱ्या रकान्यामध्ये क्ष वस्तूची मागणी किलोमध्ये दर्शवलेली आहे. आता क्ष वस्तूची जी किंमत आहे रुपयांमध्ये ती कशी आहे बघा, 50, 40, 30, 20 आणि 10. आणि या किमतीला एक ग्राहक वस्तूची मागणी कशी करतो, तर तिकडे बघा 50 पुढे काय लिहिलंय, बरोबर 1, 2, 3, 4, 5. म्हणजे इथे असं दिसेल की वस्तूची किंमत सर्वात जास्त असताना वस्तूची मागणी सर्वात कमी आहे आणि वस्तूची किंमत सर्वात कमी असताना वस्तूची मागणी सर्वात जास्त आहे. यामध्ये 50 रुपये इतकी किंमत असताना 1 किलो एवढी नगरसंख्या खरेदी केली जाते, तर 40 रुपये एवढी किंमत असताना फक्त 2 किलो एवढी मागणी केली जाते, 30 रुपये इतकी किंमत असताना 3 किलो इतकी मागणी केली जाते, 20 रुपये इतकी किंमत असताना इथे 4 किलो इतकी मागणी केली जाते आणि 10 रुपये इतकी किंमत असताना 5 किलो इतकी मागणी केली जाते. तक्त्यावरून बघितलं की किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली तर मागणी वाढते, म्हणजेच किंमत आणि मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध आहे. यानंतरचा भाग आहे हा जो तक्ता आहे, या तक्त्याचं रूपांतर आपण आकृतीमध्ये केलेलं आहे आणि ती आकृती आपल्याला आता स्क्रीनवरती दिसते. या आकृतीमध्ये अ क्ष अक्षावरती वस्तूची मागणी किलोमध्ये दिलेली आहे, तर अ य अक्षावरती वस्तूची किंमत रुपयांमध्ये दिलेली आहे. आता या अ य अक्षामध्ये बघा, 0, 10, 20, 30,
चाळीस पन्नास अशा स्वरूपाची किंमत दर्शवली आहे। तर मागणी बघा एक दोन तीन चार पाच अशी दर्शवलेली आहे। मग इथे पन्नास रुपये इतकी किंमत असताना एका नगाची मागणी केली गेली तो तिथे एक बिंदू मिळाला। परत चाळीस रुपये इतकी किंमत असताना दोन नगाची मागणी केली, तीस रुपये असताना तीन नगाची, त्यानंतर म्हणजे हे बिंदू जसजसे मिळत जातात तसतसे हे बिंदू जोडलेले आहेत आणि मग इथे म म हा मागणी वक्र मिळतो जो की डावीकडून उजवीकडे खाली जाणारा दिसतोय। आणि याचं स्पष्टीकरण आधी एकदा दिलेलं आहे की हा वक्र मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली वितरताना दिसतोय। तो का दिसतोय याच्या संदर्भातला वेगळा व्हिडिओ आपण यापूर्वीच बघितलेला आहे। या व्हिडिओची लिंक मी खालती डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्हाला जर तो परत बघायचा असेल तर तुम्ही तिथून तो परत बघू शकता। कोणताही सिद्धांत स्पष्ट करायचा म्हटला ना की आपल्याला त्याचं विधान, त्यानंतर तक्ता, त्याची आकृती, गृहितक आणि शेवटचा मुद्दा असतो अपवाद। अपवाद स्पष्ट झाल्याशिवाय कोणताही सिद्धांत पूर्णपणे स्पष्ट झाला असं म्हणता येत नाही। आणि आता आपण या सिद्धांताचे अपवाद बघणार आहोत। पहिला आहे गिफेनच्या वस्तू। सर रॉबर्ट गिफेन हे इंग्लंडमधले अर्थशास्त्रज्ञ होते ज्यांनी इंग्लंडमध्ये ब्रेड आणि मांस या दोन हलक्या दर्जाच्या वस्तूंच्या बाबतीत एक सिद्धांत मांडला की जो सांगतो की या वस्तू म्हणजे हलक्या दर्जाच्या वस्तू या मागणी नियमाला अपवाद असतात, म्हणजे मागणीचा नियम या वस्तूंवर कार्य करत नाही। त्यांचं असं मत आहे की जेव्हा हलक्या दर्जाच्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेस उपभोक्त्याचं वास्तव उत्पन्न वाढतं। म्हणजे काय होतं, तर समजा ब्रेडची किंमत 30 रुपये इतकी आहे, ही 30 रुपये किंमत जर कमी झाली आणि 20 रुपये झाली तर तो जो ग्राहक आहे त्याचे 10 रुपये वाचतात। म्हणजे पूर्वी एक ब्रेड घेण्यासाठी 30 रुपये लागत होते, आता एक ब्रेड घेण्यासाठी 20 रुपये लागतात, मग 10 रुपये वाचले। हे 10 रुपयाचं तो काय करेल, तर तो मांस विकत घेईल, म्हणजे जेणेकरून त्याच्या मांसाच्या किमतीवरती काहीच परिणाम नसताना मांसाची मागणी वाढेल असं होतं। आणि म्हणून गिफेनच्या वस्तू म्हणजे हलक्या दर्जाच्या ज्या वस्तू आहेत त्याचा जो मागणी वक्र आहे तो आकृतीत दिसतो त्याप्रमाणे धनात्मक उताराचा आहे, म्हणजे तो काय करतो डावीकडून उजवीकडे वरच्या बाजूला जाताना दिसतोय। आणि म्हणून गिफेनच्या वस्तू या मागणी नियमाला अपवाद आहेत। दुसरा आहे प्रतिष्ठेच्या वस्तू। प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणजे ज्या वस्तू आपल्याकडे असल्यावरती आपल्याला फार मोठं झाल्यासारखं वाटतं, म्हणजे लोकांनी बघताना आपल्याला म्हणतं की अरे वा वा का भरपूर पैसे त्याच्याकडे। जसं की बघा तुम्ही बरेच जण असे दिसले असतील की ज्यांच्याकडे सोन्याच्या अंगठ्या वगैरे असतात, मोठ्या मोठ्या माळा ते गळ्यामध्ये घालतात आणि मग आपण बघतो अरे भरपूर सोनं आहे, म्हणजे खूप श्रीमंत आहे। मग असे सोने, हिरे किंवा महागड्या गाड्या, महागडे बंगले या सर्व प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत। यांची किंमत वाढली की लोकांना या वस्तू घ्याव्याशा वाटतात, कारण सर्वसामान्य व्यक्ती त्या वस्तू घेऊ शकत नाही, म्हणून श्रीमंत आहोत हे दाखवण्याचं एक प्रतीक म्हणून प्रतिष्ठेच्या वस्तूकडे बघितलं जातं। आणि म्हणून प्रतिष्ठेच्या वस्तूच्या किमती वाढल्या, सोन्याची किंमत वाढली की सोन्याची मागणी पण बऱ्यापैकी वाढते, किंबहुना ती कमी होत नाही। पुढे तीन नंबर आहे भविष्यातील किमतींचा आभास। म्हणजे भविष्यामध्ये किमती वाढतील किंवा कमी होतील असं वाटत असेल तर हा नियम खरा ठरत नाही। उदाहरणार्थ प्रत्येक वेळेस बघा की दिवाळीमध्ये कोणत्याही वस्तू थोड्याशा महाग होतात आणि मग अशा वेळेस दिवाळीपूर्वीच आपण त्या वस्तू घेण्याची एक सवय करून घेतो। उदाहरणार्थ दिवाळीमध्ये कपडे महाग होतात कारण दिवाळीमध्ये फॅशन येईल आणि प्रत्येक जण नवीन कपडे घेईल आणि म्हणून कपड्यांची किमती वाढतील असं जर एखाद्या ग्राहकाला वाटत असेल तर तो काय करेल, दिवाळीपूर्वीच कपड्याची खरेदी करून ठेवेल आणि मग हा नियम अनुभवायला मिळणार नाही। चौथा मुद्दा आहे अज्ञान। बरीच लोक अशी असतात की ज्यांना वस्तूच्या किंमत किंवा दर्जाबद्दल फारसं माहिती नसतं, फक्त कोणतरी दुसरा व्यक्ती तुम्ही वस्तू वापरतो आणि म्हणून मग तो जो ग्राहक आहे तो पण ती वस्तू वापरण्याकडे कल असतो त्याचा। उदाहरणार्थ कोल्ड ड्रिंक्स,
कोणतरी दुसरा पितोय, सलमान खान ने सांगितलं थम्सअप, तर लगेच आपण पण त्या सारखे थम्सअप प्यायला जातो. त्याच्याबद्दल किती चांगलं आहे, शरीराला किती उपयुक्त आहे याचा विचार कोणी करत नाही. ही अज्ञानाची परिस्थिती आहे. किंवा बरेच जण कोणतीही वस्तू घेताना बाजूवाल्याला विचारतात, काय रे तू कुठला टीव्ही घेतला, मग तो म्हणतो एलजीचा घेतला, मग कसा आहे, तो म्हणतो चांगला आहे, मग हा काही बघत नाही, एलजीचा टीव्ही एकदम जुन्या मॉडेलचा असेल तरी पण तो घेऊन येतो. मग अशा गोष्टींना अज्ञान असं म्हणतात. यावेळेस हा मागणीचा नियम कार्य करत नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे सवयीच्या वस्तू. सवयीच्या वस्तू याचा अर्थ होतो ज्या वस्तूंची ग्राहकाला उपभोक्त्याला सवय झालेली असते. तंबाखू, सिगरेट, दारू या सर्व सवयीच्या वस्तू आहेत. आणि यांची किंमत कितीही वाढली तरी यांचे जे ग्राहक आहेत ते ती वस्तू खरेदी करायला जातातच. आणि म्हणून काय होतं, हा मागणीचा नियम या सवयीच्या वस्तूंवर लागू पडत नाही. आत्ता आपण मागणीचा विधान पाहिलं, तक्ता बघितला, आकृती बघितली, गृहितक अभ्यासली आणि शेवटचा मुद्दा होता अपवाद, हे सुद्धा आपण अभ्यासलंय. जेव्हा परीक्षेमध्ये सिद्धांत स्पष्ट करा असं जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस या पाचही गोष्टी तुम्हाला लिहाव्या लागतात. आणि मी सांगेल की गृहितक ही फार चांगल्या पद्धतीने करून ठेवा, कारण ज्या व्यक्तीला गृहितक येत असतील तो याच्यावरती आधारित एक दुसरा प्रश्न असतो की मागणीवर परिणाम करणारे घटक कोणते. हा प्रश्न आपल्याला जर मागणीच्या नियमाची गृहितक येत असतील तो प्रश्न सुद्धा आपल्याला लिहिता येतो. तो कसा लिहिता येतो हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मागणीवर परिणाम करणारे घटक अभ्यासणार आहोत. तुर्तास इथेच थांबतो. आणि हो परत एकदा सांगतो की तुम्ही या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझे व्हिडिओ बघताय, मनापासून अभ्यास करताय, याचा मला खूप आनंद होतोय. आणि मला पण असं वाटतंय की तुमच्यासाठी खूप सारे व्हिडिओ बनवावेत. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासाठी व्हिडिओ बनवावेत तर प्लीज लाईक या बटणावरती क्लिक करा, जेणेकरून मला उत्साह मिळेल तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा. तुम्ही जर आत्तापर्यंत या चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. काही सूचना असतील तर त्या पण तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. ओके, ठीक आहे, बाय बाय.